मदतीसाठी धावले हजारो हात. चालत जाणाऱ्यांना जेवण नाश्ता. सीमा भागात 500 हून अधिक लोक. येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोलनाका परिसरामध्ये 500 हून अधिक नागरिक थांबले आहेत. त्यांना कोगनोळी, निपाणी, कागल, कोल्हापूर येथील विविध सामाजिक सेवा संस्था व तरुण मंडळ यांच्याकडून जेवण व चहा नाश्ता देण्याची सोय करण्यात येत आहे. देशात सर्वत्र कोरोना संकट असताना देखील राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या या लोकांना सीमा भागासह परिसरातील हजारो हात मदतीला धावले आहेत. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. या ठिकाणावरून चालत येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना सोडणे बंद आहे. हे पण हे लोक ऊस पीक व इतर मार्गाने पायी चालत येत आहेत. महामार्गावरील सर्व दुकाने हॉटेल बंद असल्याने त्यांना खाणेपिणे मिळणे बंद झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या गावातून युवक मंडळे व कार्यकर्ते यांच्याकडून अशा चालत येणाऱ्या लोकांना जेवण देण्यात येत आहे. गेल्या 4 दिवसामध्ये या मार्गावरून लहान बाल चम्मू पासून वृद्धापर्यंत हजारो लोक पायी चालत जात आहेत. कोगनोळी टोल नाका जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर काही लोक थांबले आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध लोक या सर्व गोष्टी मन हेलावून टाकणारे आहेत. येथील नाक्यावरून फक्त जीवनावश्यक वस्तूची ये जा करणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत. अन्य कोणतेही गाड्या ज्या त्या राज्यांमध्ये परत पाठवण्यात येत आहेत.